Well, students, today we are going to see the nomenclature of aldehydes. As you know, we are studying the topic aldehydes, ketones and carboxylic acids. And upon atta aldehydes manje kai, ketones manje kai, and carboxylic acids manje kai, hai apan bagitla. त्यानंतर त्यांचं क्लासिफिकेशन बघितलं आणि त्यानंतर आपण नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर बघायला सुरुवात केली. तर आपण मागच्या वेळेला कार्बोक्झिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर आपण घेतलं आणि मग मी त्यावेळेला असं म्हटलं होतं की कार्बोक्झिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर करत असताना आपण त्याचा रेफरन्स जो आहे तो रेफरन्स आपण अल्डिहाइड्समध्ये घेणार आहे आणि म्हणून आपण कार्बोक्झिलिक ऍसिडचं नॉमेनक्लेचर कॉमन सिस्टीममधलं आणि युपॅक सिस्टीममधलं दोन्ही जे आहे ते अगोदर आपण कम्प्लीट केलं आणि मग आता आपण अल्डिहाइड्सचं नॉमेनक्लेचर जे आहे कॉमन सिस्टीममध्ये आणि युपॅक सिस्टीममध्ये दोन्ही आपण नॉमेनक्लेचर जे आहे हे नॉमेनक्लेचर आपण बघणार आहे. आणि आपण आतापर्यंत कार्बोक्झिलिक ऍसिडचं कॉमन सिस्टीममधलं नाव घेत असताना ते जे कंपाऊंड जे आहे ते कंपाऊंड त्याचं ओरिजिन काय आहे त्या ओरिजिनवरनं त्याचं नाव जे आहे ते नाव आपण लिहिलेलं होतं. ठीक आहे, आता तीच सिस्टीम जे आहे ती सिस्टीम आपल्याला अल्डिहाइड्समध्ये वापरायची. ठीक आहे, आता मी काही एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल्स ऑलरेडी फळ्यावर लिहून ठेवलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर कॉमन सिस्टीममध्ये त्याचं नाव काय आहे आणि युपॅक सिस्टीममध्ये त्याचं नाव काय आहे. ठीक आहे, आता पहिलं एक्झाम्पल जे आहे दॅट इज एच सी डबल बॉन्ड ओ एंड एच. ठीक आहे, सो दिस इज द फर्स्ट मेंबर इन द अल्डिहाइड सिरीज. अल्डिहाइड सिरीजमध्ये हा पहिला मेंबर आहे की ज्याच्यामध्ये एकच कार्बोहायड्रेट आहे. आणि मग आपण ज्या वेळेला ह्याचं कॉमन सिस्टीममध्ये नाव आपण घेऊ त्यावेळेला आपण काय करणार आहोत तर कॉमन सिस्टीममध्ये नाव घेत असताना आपण याचं करस्पॉन्डिंग ऍसिड जे आहे त्या ऍसिडचं नाव काय आहे ते आपण बघितलेलं होतं. ठीक आहे, आता याचं करस्पॉन्डिंग ऍसिड म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकच कार्बन ॲटम असतो असं ऍसिड आणि एक कार्बन ॲटम असतो याचं ऍसिड जे आहे त्याला आपण काय म्हणतो तर फॉर्मिक ऍसिड. ओके, एक कार्बन ॲटम असलेला ऍसिड जे आहे त्याला आपण काय म्हणतो फॉर्मिक ऍसिड. आता या फॉर्मिक ऍसिडचा रेफरन्स जो आहे हा रेफरन्स आपल्याला या कंपाऊंडचं नाव देण्यासाठी वापरायचं आहे. काय करायचं तर ऍसिड मधून इक ऍसिड हा शब्द काढून टाकायचा. ठीक आहे, इक ऍसिड हा शब्द जो आहे हा शब्द काढून टाकायचा आणि या ठिकाणी आपल्याला काय जोडायचंय तर अल्डिहाइड हा शब्द जोडायचा आहे बिकॉज द फंक्शनल ग्रुप इज अल्डिहाइड. आणि मग आता हे दोन एकत्र करा फॉर्म आणि अल्डिहाइड. मग फॉर्म आणि अल्डिहाइड म्हणजेच काय तर फॉर्माल्डिहाइड. सो द कॉमन नेम ऑफ दिस इज फॉर्माल्डिहाइड. सो द कॉमन नेम इज फॉर्माल्डिहाइड. जसं अल्डिहाइड मध्ये फॉर्मिक ऍसिड होतं तसं आता इथे नाव काय तर फॉर्माल्डिहाइड. फॉर्म शब्द तसंच ठेवलेला आहे आणि फक्त एक ऍसिडच्या ऐवजी आपण काय जोडले तर अल्डिहाइड जो आहे तो अल्डिहाइड आपण जोडलेला आहे. ठीक आहे, आता युपॅक नेम. युपॅक नेम मध्ये नाव जे आहे ते नाव कसं दिलेले हे आपल्याला बघायचे. इन द युपॅक सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर एज वी नो द कंपाऊंड इज कन्सिडर्ड एज डेरिवेटिव ऑफ अल्केन. तो अल्केनचा डेरिवेटिव असं कन्सिडर करायचं आणि मग अल्केन मधून ए एल के ए एन ई. ठीक आहे, अल्केन मधून आपण ई काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी ए एल जोडायचंय. ठीक आहे, अल्केन मधून ई काढून टाकायचं आणि ए एल जोडायचं म्हणजे आता हे काय होईल तर ए एल के ए एन ए एल दॅट इज अल्कॅनॉल. आणि मग आता इथं तो ए जो आहे तो ए व्यवस्थित लिहा. तो ए व्यवस्थित दिसला पाहिजे कारण तो ए जर समजा ओ सारखा दिसला तर दॅट विल बिकम अल्कॅनॉल आणि अल्कॅनॉल्स म्हणजेच काय त्या अल्कोहोल्स आहे. मी ज्यावेळेला अल्कोहोल्सचं नॉमेनक्लेचर घेतलं त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं होतं तो ओ व्यवस्थित लिहा. तो जर ए सारखा दिसला तर कंपाऊंड जे ते कंपाऊंड बदलणार आहे. तसं आता मी म्हणतो तर अल्डिहाइडसाठी शेवटी ए एल जो आहे त्यातला ए व्यवस्थित लिहा अल्कॅनॉल. सो अल्कॅनॉल इज अल्डिहाइड. ओके, आता बघूया इथं एक कार्बोहायड्रेट असलं एक कार्बोहायड्रेट आहे त्याचं अल्केन कोण तर मिथेन. मग मिथेन मधून ई काढून टाका. ओके, म्हणजे एम ई टी एच ए एन आणि ई काढून टाकून काय जोडायचं तर ए एल दॅट इज मिथेनॉल. सो फॉर्माल्डिहाइड इज ऑल्सो कॉल्ड एज मिथेनॉल इन द आय यू पी एस सी सिस्टीम. आता हे जे आहे हे महत्वाचं आहे अल्केन मायनस ई प्लस ए एल दॅट इज अल्कॅनॉल. सो अल्डिहाइड्स आर ऑल्सो कॉल्ड एज अल्कॅनॉल्स. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल C
CH3 सी डबल बॉन्ड ओ एन एच. ठीक है, आता हे दुसरे एक्जाम्पल आपण घेतलेले. आता कॉमन सिस्टीम मध्ये नाव देते असं काय करायचं, पुन्हा आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचा रेफरन्स आहे तो रेफरन्स घ्यायचा. इथं दोन कार्बन आइटम आहेत, मग दोन कार्बन असलेलं कार्बोक्सिलिक ऍसिड कोण, तर ऍसेटिक ऍसिड. ठीक आहे, मग ऍसेटिक ऍसिड मधून एक ऍसिड काढून टाका, म्हणजे ACET आणि पुढे शब्द जोडा अल्डेहाइड. सो दिस इज ऍसिटाल्डेहाइड. सो CH3 सी डबल बॉन्ड ओ एन एच इज ऑल्सो कॉल्ड एज ऍसिटाल्डेहाइड. ठीक आहे, त्याला म्हणतात ऍसिटाल्डेहाइड. आणि आता युपॅक सिस्टीम मध्ये नाव काय होईल बघा, तर अल्केन कोण आहे, तर दोन कार्बन असला म्हणजे इथेन आहे. मग इथेन मधून आपल्याला ई काढून टाकायचा आणि जोडायचं AL, दॅट इज इथेनॉल. सो ऍसिटाल्डेहाइड इज ऑल्सो कॉल्ड एज इथेनॉल. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल CH3 CH2 CHO. आता इथं किती कार्बन आयटम आहेत बघा, तर तीन कार्बन आयटम आहेत. मग तीन कार्बन आयटम असलं ऍसिड कोणतं, तर प्रोपियॉनिक ऍसिड. ठीक आहे, स्पेलिंग बघा, प्रोपियॉनिक ऍसिड, PROPION आणि मग शेवटी IC ऍसिड येतं, ते काढून आपल्याला काय जोडायचंय, तर अल्डेहाइड शब्द जोडायचे. सो दिस इज प्रोपियॉन अल्डेहाइड. ओके, सो द कॉमन नेम इज प्रोपियॉन अल्डेहाइड. आणि आता युपॅक सिस्टीम नाव काय होईल बघा, अल्केन कोण आहे, तर तीन कार्बन आयटम म्हणजे प्रोपेन आहे, आणि प्रोपेन मधून ई काढून टाकला आणि AL जोडलं, सो दिस इज प्रोपॅनॉल. सो प्रोपियॉनॉल्डेहाइड इज ऑल्सो कॉल्ड एज प्रोपॅनॉल. ठीक आहे, नॉमेनक्लेचर अत्यंत सोपा आहे, फक्त लक्षात ठेवायचं की नॉमेनक्लेचर करत असताना अल्केन मधून ई काढायचा आणि काय जोडायचे, तर AL जोडायचे, आणि आपल्याला अल्डेहाइड्सना काय म्हणतात, तर अल्कॅनॉल्स असं म्हणतात. ओके, आता पुढचं CH3 CH2 CH2 CHO. टोटल कार्बन आयटम किती आहेत बघा, चार कार्बन आयटम. आणि मग चार कार्बन आयटम म्हणजेच कोण, तर ब्युटॅरिक ऍसिड, BUTY R, आणि पुढे एक ऍसिड आहे त्याच्याऐवजी शब्द काय येणार आहे, तर अल्डेहाइड येणार आहे. सो BUTY R आणि पुढे ALDEHYDE. सो द नेम विल बी ब्युटॅरल्डेहाइड. ओके, ब्युटॅरल्डेहाइड. आता आपल्याला जर समजा युपॅककडे जायचं असेल, तर चार कार्बन आयटम म्हणून कोण, तर ब्युटेन, आणि ब्युटेन मधून आपण शेवटचा ई जो आहे तो काढून टाकला आणि पुढे काय जोडलं, तर AL. सो दिस विल बी ब्युटॅनॉल. आता तुम्ही जर एक्झाम्पल जर बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल, तर फंक्शनल ग्रुप जो आहे अल्डेहाइड्स मध्ये, जो फंक्शनल ग्रुप जो आहे, इट इज ऑलवेज ऍट द एंड ऑफ द चेन. ठीक आहे, म्हणजे टर्मिनल कार्बन आयटम जो आहे तो फंक्शनल ग्रुप आहे, आणि त्यामुळं आपण त्या अल्डेहाइडच्या पोझिशनला आपण काय नंबरिंग वगैरे काय नंबरिंग केलेलं नाही. आपल्याला माहिती आहे की अल्डेहाइड्समध्ये फंक्शनल ग्रुप जो आहे हा नेहमी टर्मिनल कार्बन आयटम असतो, शेवटचा कार्बन आयटम असतो. पण जर समजा एखादा जर सबस्टिट्यूएंट तिथं आला, तर मात्र आपल्याला नंबरिंग जे आहे ते नंबरिंग करायला लागेल. पण कोणासाठी, तर त्या सबस्टिट्यूएंटसाठी. ओके, अल्डेहाइडसाठी किंवा आपल्याला नंबरिंग जे आहे ते नंबरिंग करायची आवश्यकता नाही. जसं कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये आपण बघितलं, कार्बोक्सिलिक ऍसिड इज ऑलवेज ऍट द एंड. ठीक आहे, म्हणजे टर्मिनल कार्बन आयटमवरच कार्बोक्सिलिक ऍसिड जो आहे तो कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप असतो. पण नवीन सबस्टिट्यूएंट आला तर मात्र आपण त्यांना नंबरिंग करतो किंवा त्यांच्या पोझिशन्स इंडिकेट करतो, अल्फा बीटा जी काही पोझिशन असेल ती. ओके, अशा पद्धतीने आपण हे करत असतो. इथं मात्र तुम्हाला अल्डेहाइडसाठी तुम्हाला पोझिशन जी ती डिनोट करायची नाही आहे. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल बघा, CH3 CH2 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 अँड CHO. म्हणजे टोटल कार्बन आयटम किती आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, आणि 5 कार्बन आयटम असलेलं आपल्याला जे ऍसिड आहे त्याला आपण म्हणतो व्हॅलेरिक ऍसिड. आणि मग व्हॅलेरिक ऍसिड मधून आपल्याला IC ऍसिड काढून टाकायचं आणि शब्द जोडायचा व्हॅलेराल्डेहाइड. ओके, सो व्हॅलेराल्डेहाइड. मग 5 कार्बन आयटम असलेलं जे अल्डेहाइड जे आहे त्याचं नाव काय, तर व्हॅलेराल्डेहाइड. ओके, आणि आता युपॅक सिस्टीम मध्ये नाव काय होईल बघा, 5 कार्बन आयटम म्हणजे कोण, तर पेंटेन. आणि पेंटेन मधला ई काढला आणि AL जोडलं, दॅट इज पेंटॅनॉल. ओके, सो दिस इज पेंटॅनॉल. आता नेक्स्ट एक्झाम्पल CH3 CH CH3 CH2 CHO. ठीक आहे, आता इथं जसं तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला असं दिसेल, तर
टोटल कार्बन आइटम एक दोन तीन चार पांच कार्बन आइटम है म्हणजे जस व्हॅलर एल्डिहाइड है तसच ही है फक्त हे स्ट्रेट चेन है हे जे है ते ब्रांच्ड चेन है ठीक है। आता या कार्बन आइटम वर तुम्हाला सी एस थ्री रूप आलेले आहे म्हणजे ज्या वेळेला सेकंड कार्बन आइटम वर सी एस थ्री रूप येतो त्यावेळा आपण आयसो शब्द जो है तो आयसो शब्द वापरतो त्यामुळे याचं नाव होईल आयसो त्याच्यानंतर मग व्हॅलेराल्डिहाइड ओके आयसो व्हॅलेराल्डिहाइड। आणि समजा आपल्याला जर आयसो शब्द वापरायचा नसेल ठीक है कॉमन सिस्टम मध्ये जर आयसो शब्द वापरायचा नसेल तर आपल्याला माहिती आहे दिस इज द फंक्शनल ग्रुप हा जो आहे हा फंक्शनल ग्रुप आहे। आता फंक्शनल ग्रुपच्या शेजारचा कार्बन आयटम जो आहे तो काय असतो तर अल्फा कार्बन आयटम असतो त्याच्या शेजारी कोण असतो तर बीटा ठीक है। आता बीटा पोजिशनला तुमच्याकडे मिथाइल ग्रुप आहे ठीक है त्यामुळे इथं तुम्ही असं म्हणू शकता बीटा त्याच्यानंतर मिथाइल। आता लक्षात घ्या तुम्ही मिथाइल ग्रुप ऑलरेडी डिनोट केलाय त्यामुळे आता आपल्याला अल्डिहाइड लिहित असताना फक्त एक दोन तीन आणि चारच कार्बन आयटम जर विचारतोय तो विचार करायचा आहे आणि चार कार्बन असलेलं अल्डिहाइड जे आहे ते कोण आहे तर ब्युटाराल्डिहाइड ओके सो दिस विल बी बीटा मिथाइल ब्युटाराल्डिहाइड। म्हणजे यू कॅन से आयसो व्हॅलेराल्डिहाइड और यू कॅन से बीटा मिथाइल ब्युटाराल्डिहाइड ठीक है। आता आयुपीएसी सिस्टम मध्ये यूपॅक सिस्टम मध्ये आपल्याला माहिती आहे की आपण काय करत असतो तर नंबरिंग करत असतो। आता नंबरिंग करत असताना तुम्हाला लक्षात येईल की अल्डिहाइडला प्रेफरन्स द्यायचे त्यामुळे एक नंबर इथे येईल हा दोन नंबर येईल हा तीन नंबर येईल ठीक आहे। तीन नंबरला मिथाइल ग्रुप आहे आणि टोटल कार्बन आयटम किती आहे तर स्ट्रेट चेन मध्ये चार आहेत म्हणजे आपण असं म्हणू शकतो थ्री मिथाइल आणि पुढे ब्युटॅनॉल ओके चार कार्बन आयटम म्हणून ब्युटेन ब्युटेन मधून ई गेला आणि ए एल जोडला थ्री मिथाइल ब्युटॅनॉल। आता नेक्स्ट एक्झाम्पल सी एच थ्री सी एच सी एल सी एच टू सी एच ओ ठीक आहे। आता इथे जर तुम्ही बघितले तर एक दोन तीन आणि चार चार कार्बन आयटम्स आहेत ठीक आहे म्हणजे दिस विल बी अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्युटाराल्डिहाइड ओके चार कार्बन आयटम मध्ये काय तर ब्युटाराल्डिहाइड आहे म्हणजे ब्युटाराल्डिहाइडचा क्लोरो डेरिव्हेटिव्ह आहे ठीक है। आता आपण असं करू हा फंक्शन ग्रुप हा अल्फा कार्बन आइटम ओके हा बीटा कार्बन आइटम। आता बीटा पोजिशन ला तुम्हाला सीएल जो है तो सीएल तुम्हाला दिसतोय ओके म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता दिस इज बीटा क्लोरो आणि मग आता टोटल चार कार्बन आइटम म्हणून ब्युटाराल्डिहाइड बीटा क्लोरो ब्युटाराल्डिहाइड ठीक है। आणि आता जर समजा तुम्ही यूपॅक सिस्टीमकडे जर गेला तर नंबरिंग करा अल्डिहाइडपासून सुरुवात करायची एक दोन तीन आणि चार तीन नंबरला क्लोरीन आहे त्यामुळं थ्री क्लोरो आणि मग टोटल कार्बन आयटम चार आहेत म्हणून ब्युटेन आणि मग ई काढून ए एल दॅट इज थ्री क्लोरो ब्युटॅनॉल। सो दिस इज अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स ठीक आहे। इथं तुम्ही जर बघितलं तर आपण सगळे अल्डिहाइड जे आहे ते आपण काय केलं होतं ॲलिफॅटिक घेतले होते मग ॲलिफॅटिक अल्डिहाइड्सचे आपण नॉमेनक्लेचर जे ते नॉमेनक्लेचर बघितलं आणि आता आपण काय करणार आहे तर वी आर गोइंग टू सी द नॉमेनक्लेचर ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स ठीक आहे। ॲरोमॅटिक अल्डिहाइड्सचं नॉमेनक्लेचर जे ते नॉमेनक्लेचर आपण बघणार आहे। आता मी हे एक्झाम्पल जे इथे फार खाली आहेत मी इथं वरती इथे एक्झाम्पल्स घेतो ओके पुढचं एक्झाम्पल जे आहे ते आठ नंबरचं ही बेन्झिन रिंग ओके ॲरोमॅटिक पार्ट आपण सुरू केलेला आहे बेन्झिन रिंग आणि ह्या बेन्झिन रिंगला मी जोडतोय सी एच ओ ठीक आहे। तुम्ही तो असा लिहू शकता सी डबल बॉन्ड ओ आणि एच किंवा डायरेक्टली तुम्ही सी एच ओ असं देखील तुम्ही लिहू शकता ठीक आहे। तुम्हाला असं जर लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता ओके किंवा तुम्ही असं लिहू शकता सी डबल बॉन्ड ओ आणि एच ठीक आहे। आता असं लिहिण्यामध्ये एक मी असं म्हणेन की
जंबल होने की शक्यता है सी एच ओ जर समझा तुम्हें लिखल सी ओ एच जर तुम्हें लिखल तर दिस मे बी अल्कोहोल हे जे हे अल्कोहोल होते त्यामुळे फक्त तुमचा ज्यावेळा अल्डेहाइड लिहायचं असेल तर अगोदर एच घ्या आणि नंतर ओ जो आहे तो ओ घ्या म्हणजे सी एच ओ असेल किंवा स्ट्रेट अवे कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड दाखवा आणि मग हायड्रोजन दाखवा म्हणजे चुकण्याचे चान्सेस जे ते चान्सेस खूप कमी होतात ओके सो व्हेन यू राईट अल्डेहाइड्स ऑलवेज राईट इट लाईक दिस सी एच ओ और सी डबल बॉन्ड ओ एंड एच डोंट राईट इट लाईक दिस हे असं लिहू नका ठीक है तो हे जे है कि बेसिक गोष्ट अपन लक्षात ठेवायची आता याचं अपन एक्जाम्पल घेतलं की बेंझीन रिंग घेतली आणि बेंझीन रिंगला अपन अल्डेहाइड ग्रुप जो है तो अल्डेहाइड ग्रुप जोड़ला याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव जे है ते जसं आपण कार्बोक्सिलिक ऍसिडच्या बाबतीमध्ये बघितलं होतं बेंझीन रिंग आणि त्याला सी ओ एच ग्रुप जोडला होता आणि त्याला आपण बेन्झोइक ऍसिड म्हटलं होतं आता बेन्झोइक ऍसिड तसं याचं कॉमन सिस्टीम मधलं नाव काय होईल तर बेन्झाल्डेहाइड ओके सो दिस विल बी बेन्झाल्डेहाइड आणि मग आपण त्यावेळेला असं म्हटलं होतं की कॉमन सिस्टीम मध्ये आणि युपॅक सिस्टीम मध्ये बेन्झोइक ऍसिड हेच नाव हे आहे हे दोन्हीकडे आहे ठीक आहे तसंच आता इथं देखील आपल्याला कॉमन सिस्टीम मध्ये आणि युपॅक सिस्टीम मध्ये आपल्याला बेन्झाल्डेहाइड हेच नाव येणार आहे ठीक आहे म्हणजे आता ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये कॉमन सिस्टीम मध्ये आणि युपॅक सिस्टीम मध्ये नाव जे आहे ते बेन्झाल्डेहाइड असंच असेल सो द नेम इज बेन्झाल्डेहाइड ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर 9 बेन्झीन रिंग नंतर याला आपण अल्डेहाइड ग्रुप जोडू आणि मी ऑर्थोपोजिशनला ओएच ग्रुप जोडतोय ठीक आहे ऑर्थोपोजिशनला ओएच ग्रुप जोडतोय आपण जे एक्झाम्पल्स तुमच्या एक लक्षात आलं असेल जे एक्झाम्पल्स आपण कार्बोक्झिलिक ऍसिडसाठी घेतले होते तेच एक्झाम्पल्स मी अल्डेहाइडसाठी घेतोय फक्त तिथं सी ओएच ग्रुप लिहिला होता इथं मी काय करतोय तर अल्डेहाइड ग्रुप जो तो अल्डेहाइड ग्रुप लिहितोय आता कॉमन सिस्टीममध्ये याचं नाव काय होईल तर सॅलिसिलिक ऍसिड आपण म्हटलेलं होतं त्याच्याऐवजी आता काय शब्द वापरायचा सॅलिसिल अल्डेहाइड ओके सो दिस इज कॉल्ड एज सॅलिसिल अल्डेहाइड ओके आता किंवा याला तुम्ही असं म्हणू शकता अल्फा हायड्रॉक्सी बेन्झाल्डेहाइड ठीक आहे सो दिस विल ऑल्सो बी कॉल्ड एज अल्फा हायड्रॉक्सी बेन्झाल्डेहाइड ओके अल्फा हायड्रोक्सी बेन्झाल्डेहाइड और विच इज ऑल्सो कॉल्ड एज सॅलिसिल अल्डेहाइड आणि आता युपॅक सिस्टीम हे नाव काय होईल बघा तर आपल्याला नंबरिंग करायचे एक दोन दोन नंबरला ओएच ग्रुप आहे सो दिस विल बी टू हायड्रोक्सी बेन्झाल्डेहाइड टू हायड्रोक्सी बेन्झाल्डेहाइड ठीक आहे जसं आपण सॅलिसिलिक ऍसिडला टू हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड म्हटलं होतं तसं आता सॅलिसिल अल्डेहाइडला काय म्हणायचं तर टू हायड्रॉक्सी बेन्झाल्डेहाइड ओके अँड विल टेक वन मोर एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर 10 ही बेन्झिन रिंग तुम्ही बेन्झिन रिंग उभी काढू शकता किंवा आडवी पण काढू शकता ठीक आहे इथं मी दोन आडव्या काढल्यात ठीक आहे आता मी काय करतोय तर बेन्झिन रिंग जी ती उभी काढतोय काय फरक पडत नाही कशी काढली तरी देखील चालू शकेल ओके आता इथं मी अल्डेहाइड ग्रुप लिहितो सी डबल बॉन्ड ओ आणि एच ठीक आहे आणि मी आता काय करतो तर इथं एनओ टू ग्रुप लिहितो ठीक आहे एनओ टू ग्रुप जो आहे तो मी इथं लिहितो आता हे काय आहे हे आपण बघूया आपल्या माहिती आहे बेन्झिन रिंग आहे अल्डेहाइड ग्रुप आहे सो दिस विल बी बेन्झाल्डेहाइड ओके आणि आता त्याच्यामध्ये कोणता सबस्टिट्यूएंट आलाय बघा तर एनओ टू हा सबस्टिट्यूएंट आलाय ज्याला आपण नायट्रो ग्रुप म्हणतो आता हा एनओ टू ग्रुप कुठं आहे बघा तर हा जर आपण फंक्शनल ग्रुप जो आहे हा फंक्शनल ग्रुप आपण धरतो ओके या फंक्शनल ग्रुपचे शेजारचे जो कार्बन आयटम असतो तो ऑर्थो कार्बन आयटम असतो ओके म्हणजे हे शेजारच्या दोन पोझिशन जे आहेत त्या ऑर्थो पोझिशन्स आहेत
ओके ऑर्थो चे शेजारी जी पोजिशन असते त्याला आपण म्हणतो मेटा पोजिशन ओके म्हणजे ऑर्थो चे शेजारची मेटा पोजिशन आणि मग आता फंक्शनल चे एक्झॅक्टली अपोजिट जी पोजिशन असते त्याला म्हणतात पॅरा पोजिशन आणि मग आता पॅरा पोजिशन कारण आपल्याला सवय काय असते तर फंक्शनल रूप जो आहे तो फंक्शनल रूप इथं मांडायचा म्हणजे ह्या दोन ऑर्थो होतात त्यानंतर या दोन मेटा होतात आणि खालची पॅरा होते पण लक्षात घ्या मी मुद्दाम काय केले तर फंक्शनल रूप जो आहे तो इकडे मांडले ठीक आहे आणि मग त्याच्या कंपॅरिझन मध्ये या दोन ऑर्थो पोजिशन होतील ओके म्हणजे फंक्शनल रूपच्या शेजारच्या दोन पोजिशन ऑर्थो असतात त्याच्या शेजारच्या दोन असतात त्या मेटा आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असते ती काय असते तर पॅरा पोजिशन आता मला सांगा पॅरा पोजिशनला कोणता ग्रुप आहे तर एनओ टू ओके म्हणजे दिस विल बी पॅरा नायट्रो आणि मग पुढे काय होईल बेन्झालडेहाइड ओके सो दिस विल बी पॅरा नायट्रो बेन्झालडेहाइड ओके सो द कॉमन नेम इज पॅरा नायट्रो बेन्झालडेहाइड आता युपॅक सिस्टीम मध्ये आपल्या माहिती आहे ऑर्थोमेटा पॅरा शब्द आपण वापरत नाही फक्त काय करतो तर नंबर्स करतो एक दोन तीन आणि चार म्हणजे चार नंबरला तुम्हाला एनो टू ग्रुप दिसतोय सो दिस विल बी फोर नायट्रो आणि मग आपल्याला माहिती आहे की शब्द बेन्झालडेहाइड हाच असणार आहे ओके फोर नायट्रो बेन्झालडेहाइड सो दिस इज अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ दिस अल्डेहाइड्स ओके हे आपलं अल्डेहाइड्सचं नॉमेनक्लेचर जे हे नॉमेनक्लेचर बघितलं आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कीटोन्सचं नॉमेनक्लेचर जे आहे ते कीटोन्सचं नॉमेनक्लेचर आपण बघू आणि मग त्याच्यानंतर मग आपण प्रिपरेशन मेथड्सकडे आपण जाणार आहे ओके थँक्यू व्हेरी मच